तर मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीकडून 1,25,00,000 रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी यासिन शेख या आरोपीला अटक केली. व्यापारी जाफर अली लकडावाला यांच्या तक्रारीवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. लकडावाला यांनी गोव्याला पाठवण्यासाठी भगवती ट्रॅव्हल्सला एक पार्सल दिलं होतं. त्यात क्रॉकरी आणि 3,00,000 रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर काही वेळानं त्यांच्याच नोकरानं येऊन काही बदल करायचे आहेत असं सांगून ते पार्सल तो घेऊन गेला. दरम्यान पार्सल न मिळाल्यास लकडावाला यांनी ट्रॅव्हल्सकडे चौकशी केली असता पार्सल चोरीला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. याच वेळी लकडावाला यांनी तुर्तास पोलिसात तक्रार केल्याचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. एक माणसांनी आपले ट्रॅव्हल्सच्याकडे भगवती ट्रॅव्हल्सच्याकडे काही पार्सल दिला होता आणि त्या पार्सलमध्ये काही क्रॉकरी आहे असं म्हणून ते पार्सल त्या ठिकाणी कुठेतरी पोहोचवण्यासाठी दिला होता आणि ते पार्सल गायब झाला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे तक्रार आली आणि आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेट केला तेव्हा माहीत पडला की त्यांचाच एक माणूस, त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा एक माणूस ते पार्सल परत घेऊन गेलेले आहे असं सांगून की या पार्सलला आम्ही नंतर पाठवतो आणि त्या पार्सलमध्ये कमीत कमी 1,25,00,000 रुपये होते आणि ते 1,25,00,000 रुपये पोलिसांनी रात्री आपण अभियान ठेवून ते बरामद केलेले आहे आणि 1,25,00,000 रुपयाची बरामदगी केलेली आहे आणि त्या मुलाला अटक केलेली आहे. त्या मुलाचं नाव आहे यासिन अब्दुल साहिद शेख.